नमस्कार सर्वांना. प्रथमतः आजपासून सुरू होणाऱ्या नवीन वर्ष 2024 साठी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपल्याला मार्गदर्शन करण्या ते 30वी तासिका आहे पा आपली, आता 5वीची. आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी श्री पालवे प्रदीप सर आलेले आहेत पा. सरांची शाळा आहे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक शाळा अहमदनगर. सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांनी आपण बालमित्रांनो आपण जी पाठ्यपुस्तकं वापरतो ना, तर त्या पाठ्यपुस्तकामध्ये गणित या विषयासाठी सरांनी पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामध्ये बालभारती पुणे येथे पाठ्यपुस्तक निर्मितीच्या कमिटीमध्ये सरांनी काम केलेलं आहे. तर असे हे श्री पालवे प्रदीप सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर आपल्याला गणित या विषयातील महत्वमापन, लांबी, वस्तुमान, धारकता, परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे या घटकांवर आपल्याला सर 3 दिवस मार्गदर्शन करणार आहे. तर सरांना मी विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं सर प्लीज. गुड मॉर्निंग सगळ्यांना, नमस्कार आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. 5वी शिष्यवृत्ती परीक्षेची आपण सगळेजण तयारी करतोय आणि त्यासाठी आपली सुरू असलेली ही ऑनलाईन लेक्चर्सची व्याख्यानमाला म्हणूया. यामध्ये आज जो आपण घटक पाहणार आहोत तो आहे मापन महत्व मापन मधला दशमान परिमाणे हा घटक. तर यातल्या आधी आपण शब्दांचे अर्थ समजून घेऊया की यांना दशमान का म्हणतात. दशमान परिमाणे, दशमान म्हणजे आपण जी सिस्टीम वापरतो ती आहे डेसिमल सिस्टीम, की ज्याच्यामध्ये आपण 10 बेस पकडून सर्व काही आपले जे फ्रॅक्शन्स आहेत हे तयार करत असतो, सगळ्या संख्या तयार करत असतो, म्हणून यांना दशमान परिमाणे म्हणतात. आपले जसे एकक, दशक, शतक, दशांश, शतांश, सहस्त्रांश हे घटक आहेत, तसेच मापन करत असताना या घटकांचा आपण यामध्ये वापर करत असतो, म्हणूनच यांना आपण दशमान परिमाणे असं म्हणतो. यामध्ये आपल्याला टोटली 3 घटक पाहिजे आहेत. एक आहे लांबी, दुसरा पाहिजा आहे वस्तुमान आणि तिसरा पाहिजा आहे धारकता. तर स्टेप बाय स्टेप आपण एक एक पाहत जाणार आहोत. त्यातला सगळ्यात पहिला जो घटक आहे तो म्हणजे आहे लांबी. लांबीलाच आपण लेंथ असं म्हणतो आणि ही लेंथ मोजण्यासाठी आपण साधन कोणतं वापरतो, पट्टी वापरतो. अगदी छोट्या स्केलवर आपल्याला मोजायचं असेल तर मोठ्या स्केलला मोजायला आपण मोठा टेप वापरतो. जेव्हा 2 गावांमधलं अंतर मोजायचं असतं तेव्हा ते आपण किलोमीटरमध्ये मोजतो. म्हणजे ही एकाच प्रकारचं युनिट आहे मोजण्याचं. लांबी हे अंतर मोजण्यासाठीचं एकक आहे आणि लांबी मोजत असताना आपण मीटरमध्ये मोजतो, सेंटीमीटरमध्ये, किलोमीटरमध्ये, पण त्याचं जर प्रमाणित एकक म्हटलं तर ते आहे मीटर. लांबी मोजण्याचं प्रमाणित एकक आहे मीटर, कारण आपण जी सिस्टीम वापरतो ती आहे MKS सिस्टीम, म्हणजे मीटर, किलोग्राम, सेकंद. त्यामुळे लांबी मोजत असताना बेसिक जे आपलं एकक आहे ते असणार आहे मीटर. मग या मीटरलाच आपण क्लब करून, म्हणजे एकत्र करून, काही मीटर्स एकत्र करून त्यांचा बंच करून नवीन एकक तयार केली, की जेव्हा जास्त अंतर मोजायचं असेल तेव्हा ते आपल्याला मीटरमध्ये मोजता नाही येणार, किंवा मीटरपेक्षा कमी मोजायचं आहे तेव्हा ते मीटरमध्ये न मोजता मग त्यापेक्षा छोटी आपल्याला एकक हवी आहेत. पण या सगळ्यांचा बेस जो आहे तो काय असणार आहे, मीटरच असणार आहे. मग काही गोष्टी यामध्ये पाठ करायच्या गोष्टी फार थोड्या आहेत आणि समजून घेण्याच्या गोष्टी जास्त आहेत. जसं की 1 किलोमीटर, आता किलो किलो हा शब्द खूप वेळा येणार आहे आपल्याला. मुळात किलो या शब्दाचा अर्थच होतो किलो म्हणजे 1000. मग ते काही किलोमध्ये असू द्या, तो किलो म्हणजे काय असतो, 1000 असतो. ही बेसिक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ज्या पाठ करायच्या गोष्टी त्यामध्ये आहे अजून एक सेंटीमीटर, की ही सेंटीमीटर आपल्याला कुठं पाहायला मिळतं, तर जी आपली कंपास पेटीमध्ये पट्टी असते त्यावर आपल्याला हा सेंटीमीटर पाहायला मिळतो आणि त्या 1 सेंटीमीटरचे 10 भाग केलेले असतात. त्या 10 भागांना आपण म्हणतो मिलीमीटर. आता सेंटीमीटर, मिलीमीटर हे आपण पाहिलेलं आहे, हे आपण पुन्हा रिवाईज करणार आहोत, पण ही जी गोष्ट आहे ही पाठ करण्याची गोष्ट आहे.
कारण याच्यावर आधारित डायरेक्ट उदाहरणं येतात. हे त्यावेळेस जर पाठ असेल तर ते आपण झटपट सोडवू शकतो. पुढे आहे 1 मीटर. 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर असतात. आता हे आपल्याला कुठं पाहायला मिळतात 1 मीटर? तर कपड्याच्या दुकानामध्ये जर आपण गेलो तर तिथं कापड ज्या पट्टीने मोजतात, जी मोठी लोखंडी पट्टी असते त्यांच्याकडे, ती 1 मीटरची पट्टी असते. आणि 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, म्हणजे आपल्या कंपास पेटीमध्ये असणारी जी पट्टी आहे त्याच्यावर जसा 1 छोटा सेंटीमीटर असतो, तसे 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर अंतर असतं. ही जी काही मापं आहेत ही फक्त पाठ करून नाही चालणार, तर ही आपल्याला प्रत्यक्ष नजरेसमोर दिसली पाहिजे. 1 मीटर म्हटला की आपल्याला ती कापड्याच्या दुकानातली कापड मोजण्याची पट्टी दिसली पाहिजे. सेंटीमीटर म्हटला की आपल्या कंपास पेटीतली आपल्याला पट्टी दिसली पाहिजे, त्याच्यावरचा 1 सेंटीमीटर दिसला पाहिजे. हे व्हिज्युअलाइज झालं तर यामधले आपले अंदाज जे आहेत ते चुकत नाहीत. हे झालं लांबीचं. तसंच सेम लांबीमध्ये जो 1 किलोमीटर आहे, ह्या किलोचे भाग करून आपण त्यामधून पाव, अर्धा आणि पाऊन या गोष्टी करत असतो. आणि त्यावर आधारितही बरीच उदाहरणं असतात. सुरुवातीला अपूर्णांकामध्ये ते समजून घेऊया की आपण पाहिलं 1 किलोमीटर म्हणजे तो आहे 1000 मीटर. हा समज आपण समजलो की हा 1 किलोमीटर आहे, म्हणजे या सगळ्यांची बेरीज किती येणार आहे? 1000. मग या 1000चा आपल्याला पाव, अर्धा आणि पाऊन शोधायचा आहे. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याचे समान 4 भाग करावे लागतील. समान 4 भाग केल्यानंतर हा पूर्ण 1000चा आहे, म्हणजे प्रत्येक भाग कितीचा होणार आहे? 250, 250, 250 आणि 250. असे 4 पाव भाग मिळून हा 1 किलो तयार होतो. म्हणजे यातला जर पाव भाग आपण पाहिला तर तो पाव भाग कितीचा असणार आहे? 250चा असणार आहे. अर्धा भाग जर पाहिला तर 2 पाव पाव मिळून 1 अर्धा तयार होईल. तो 250 आणि 250 म्हणजे किती होणार आहे? 500चा होणार आहे. जर यातला पाऊन पाहिला आपण तर पाऊन म्हणजेच किती? 1, 2, 3 भाग, 4 पैकी 3 भाग. तो किती असणार आहे? 750 असणार आहे. ह्या पावलाच आपण अपूर्णांकात लिहायचं झालं तर 1/4 असं लिहितो. अर्ध्यालाच लिहायचं झालं तर आपण ते 1/2 असं लिहितो. आणि पाऊन जर पाहायचा झाला तर तो आपण 3/4 असा लिहित असतो. बऱ्याचदा आपल्याला पाव किलोमीटर, अर्धा किलोमीटर, पाऊन किलोमीटर असे प्रश्न येत असतात. त्यावेळेस हे जे कन्वर्जन आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. हे झाले व्यवहारी अपूर्णांकामधलं त्याचं रूपांतर. पण याचंच दशांश अपूर्णांकामध्ये पण आपल्याला रूपांतर करावं लागतं. मग दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना जो पाव आहे तो पाव भाग म्हणजे किती आहे? 250 मीटर आहेत. आणि हे किती पैकी आहेत? 1000 पैकी 250 मीटर आहेत. म्हणून याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना छेदात 3 शून्य आहेत, म्हणजे दशांश चिन्हानंतर आपण 3 अंक लिहितो. 0.250 आणि हा काय आहे? हा पाव किलोमीटर आहे. तसाच अर्धा लिहिताना काय होईल? अर्धा म्हणजेच 500 मीटर 1000 पैकी, म्हणजेच हा असतो 0.500 किलोमीटर. हा काय आहे? अर्धा किलोमीटर आहे. आणि पुढे आहे पाऊन किलोमीटर. पाऊन किलोमीटर म्हणजेच 750 मीटर आहेत 1000 पैकी, म्हणजेच 0.750 किलोमीटर. म्हणजे पाव, अर्धा, पाऊन या गोष्टी पाहत असताना आपल्याला या तिन्ही गोष्टी व्हिज्युअलाइज झाल्या पाहिजेत तिन्ही प्रकारे. म्हणजे पाव किलोमीटर म्हटल्यानंतर 250 मीटर, तेच व्यवहारी अपूर्णांकात 1/4 किलोमीटर, तेच दशांश अपूर्णांकामध्ये पाहिलं तर 0.250 किलोमीटर. कारण प्रत्येक उदाहरणामध्ये देत असताना या क्वांटिटीज वेगवेगळ्या प्रकारे दिलेल्या असतात.
आता यांचं हे कन्वर्जन जर लक्षात आलं असेल तर आपण तेच कन्वर्जन पुन्हा एकदा पाहूया की पाव किलोमीटर म्हणजेच 1/4 म्हणजेच 0.250 किलोमीटर आणि त्याचाच अर्थ असतो 250 मीटर. अर्धा किलोमीटर म्हणजेच 1/2 किलोमीटर म्हणजेच 0.500 किलोमीटर म्हणजेच 500 मीटर. यातलं एक लक्षात घ्या, युनिट ह्या 1/2 ला किलोमीटर हे एकक आहे, या 0.500 ला पण किलोमीटर एकक आहे आणि याचं रूपांतर मीटरमध्ये असल्यामुळे हे 500 मीटर एकक आहे इथं देत असताना. तसंच पाऊन किलोमीटरचं पाहिलं तर 3/4 किलोमीटर म्हणजेच 0.750 आणि किलोमीटर म्हणजेच आहेत 750 मीटर. आता 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर हे आपण पाहिले, म्हणजेच जेवढे 1000 मीटर असतात तेवढे किलोमीटर असतात आणि जेवढे किलोमीटर असतात तेवढेच 1000 मीटर असतात. म्हणजे 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर आहे, तर 5 किलोमीटर बरोबर किती मीटर, तर 5000 मीटर होतील. 2.5 किलोमीटर म्हणजे किती मीटर, तशी उदाहरणं आपल्याला पुढे जाऊन पाहिजे आहे. हे झालं लांबीचं. लांबीनंतर आपल्याला पाहिजे आहे सेम थिंग याच्या बाबतीमध्ये, ती म्हणजे वस्तुमान. तर वस्तुमान जे आहे, वस्तुमान म्हणजेच वजन, आणि वजन मोजण्याचं प्रमाणित एकक जे आहे ते आहे किलोग्राम. मला हा प्रश्न पडायला पाहिजे की लांबी मोजताना मग किलोमीटर हे प्रमाणित एकक का नाही, तर ही जी आपण सिस्टीम स्वीकारलेली आहे त्यालाच आपण SI सिस्टीम सुद्धा म्हणतो, की इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. ही जगभरामध्ये ही प्रमाणित एकक ठरवलेली आहेत. कुठेही गेल्यानंतर मोजण्यामध्ये आपल्या आणि दुसऱ्यांच्या मोजण्यामध्ये तफावत होऊ नये म्हणून जगभरामध्ये हे जे युनिट्स आहेत हे सगळीकडे युनिफॉर्म ठरवलेले आहेत. आणि वस्तुमान मोजण्याचं प्रमाणित एकक किलोग्राम आहे, लांबीचं मात्र किलोमीटर नाहीतर मीटर हे प्रमाणित एकक आहे. आता किलो म्हणजे 1000 हे आपण सुरुवातीलाच पाहिलं. किलो म्हणजे 1000, तर 1 किलोग्रॅम म्हणजे किलो काढायचा आणि त्याच्याऐवजी 1000 प्लेस करायचा, 1000 ग्रॅम. 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम. याचा आपल्याला जास्त वापर व्यवहारामध्ये करावा लागतो म्हणून हे या ठिकाणी घेतलेलं आहे, की मिलीग्रॅममध्ये आपण या गोष्टी मोजत असतो त्या म्हणजे अगदी छोट्या असतात, की जसं आपल्याला सोनं घेताना ते ग्रॅम मिलीग्रॅम यामध्ये घ्यावं लागतं. त्यानंतर आहे 1 क्विंटल, की जे धान्य वगैरे मोजताना आपण क्विंटलमध्ये मोजतो. आता पहा, ही दशमान पद्धत असली तरी सुद्धा हा क्विंटल हा शब्द याच्यामध्ये नवीन आहे. म्हणजे 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम असतात. आणि वस्तुमानाचे सुद्धा पाव, अर्धा आणि पाऊन याचा सुद्धा विचार आपल्याला तसाच करायचा आहे. म्हणजेच पाव किलोग्रॅम म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकामध्ये 1/4 किलोग्रॅम होईल, दशांश अपूर्णांकामध्ये 0.250 किलोग्रॅम होईल आणि ग्रॅममध्ये पाहिलं तर तो 250 ग्रॅम होईल. हे किलोचे 4 समान भागात आपण केलेलं विभाजन जे आहे हे सगळ्यांना सारखं आहे. किलोचे 1000 चे 4 भाग केले तर ते किती कितीचे होणार, 250 250 चेच होणार आहेत. त्यामुळे अर्धा जो आहे तो 500 चा होणार आहे, पाऊन जो आहे तो 750 चा होणार आहे. आणि दशांश अपूर्णांकामध्ये त्याचं लेखन करताना सुद्धा जसं आपण मीटर किलोमीटरचं केलं तसंच हे ग्रॅम आणि किलोग्रॅमचं सुद्धा कन्वर्जन असणार आहे. आणि जसं आपण मीटरचं पाहिलं की 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतात, तसंच जेवढे 1000 ग्रॅम तेवढे किलोग्रॅम असतात. जे 5000 ग्रॅम असतील तर त्याचे 5 किलोग्रॅम होतील आणि जेवढे किलोग्रॅम आहेत तेवढेच 1000 ग्रॅम त्यामध्ये असतात. हे झालं वस्तुमानाच्या संदर्भामध्ये. त्यानंतर आपल्याला मोजावी लागणारी गोष्ट ती म्हणजे तिसरी, द्रव पदार्थ. तर द्रव पदार्थ मोजत असताना त्यालाच आपण धारकता असं म्हणतो. धारकता म्हणजेच एक प्रकारे हे आपण घनफळच मोजत असतो त्या द्रवाचं, पण धारकता मोजण्याचं जे प्रमाणित एकक आहे ते लिटर आहे. लांबी मोजण्याचं होतं मीटर, वस्तुमान मोजण्याचं होतं किलोग्रॅम आणि धारकता मोजण्याचं आहे लिटर. आता 1 लिटरमध्ये 1000 मिलीलिटर असतात, म्हणजेच 1000 मिलीलिटरचं मिळून 1 लिटर असतो.
एक लिटर म्हटलं की आपल्याला 1 लिटरची पाण्याची बॉटल दिसली पाहिजे. 1 मिलीलिटर जर म्हटलं तर त्यालाच आपण इंग्लिशमध्ये लिहिताना ML लिहितो. जी आपण औषधं वगैरे घेत असतो तर त्या औषधामध्ये डॉक्टर डोस सांगतात की दररोज 5 ML औषध घ्यायचं आहे, 3 ML औषध घ्यायचं आहे, तो म्हणजेच असतो मिलीलिटर. त्या 1 लिटर पाण्याचे 1000 समान भाग केलेले असतात, म्हणजेच ते होतात 1000 मिलीलिटर. आणि जेवढे लिटर असतात तेवढेच 1000 मिलीलिटर असतात, आणि जेवढे 1000 मिलीलिटर तेवढेच लिटर असतात. थोडक्यात 5 लिटर म्हणजेच किती होतील, 5000 मिलीलिटर. आता हे सुद्धा लिटर आणि मिलीलिटर जिथं कुठं 1 आणि 1000 असं रिलेशन आहे, तिथं सर्व ठिकाणी पाव अर्धा पाऊन जे आहेत त्यांचे अंक जे आहेत ते सेम येणार आहेत, कारण हे 1000 चे आपण समान 4 भाग केलेले आहेत. मग पाव लिटर म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकात 1/4 लिटर होईल, दशांशमध्ये 0.250 होईल, आणि मिलीलिटरमध्ये सांगायचं झालं तर ते 250 मिलीलिटर असतील. ही एकक जी आहेत ही फार महत्त्वाची असतात यामध्ये, कारण जे पर्याय दिलेले असतात ते पर्याय ह्या एककावर डिपेंड असतात. अंक सगळीकडे सेम येऊ शकतात पण एकक काय दिलेलं आहे त्यावरून त्याची व्हॅल्यू ठरत असते. आधा लिटरचंही तसंच आणि पाऊण लिटरचं सुद्धा असंच. व्यवहारी 3/4 लिटर, दशांशमध्ये 0.750 लिटर, आणि मिलीलिटरमध्ये पाहिलं तर 750 मिलीलिटर. आता ह्या झाल्या यातल्या बेसिक गोष्टी कन्वर्जनच्या, पाव अर्धा पाऊनच्या. पण आता फक्त आपण मोजत असताना फक्त पाव अर्धा पाऊनमध्येच नाही तर त्याच्या पुढे पण जाऊन आपल्याला 1 लिटरपेक्षा जास्त असेल पण 2 पेक्षा कमी आहे अशा वेळेस सुद्धा आपल्याला मोजायची वेळ येत असते. आणि ते मोजत असताना आपल्याला ते कन्वर्जन्स जे आहेत ते सुद्धा आपल्याला तोंडी येणं गरजेचं आहे. त्याचा एक आपण चार्ट पाहणार आहोत. आता तर पहा, इथं पाहूया कोणतं परिमाण आपण मोजतोय. इथे एकक, जसं लांबी, लांबी आहे किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर असतात. वजन, 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम असतात. आणि लिटर, 1 लिटर म्हणजेच 1000 मिलीलिटर असतात. आता यांचं जर कन्वर्जन पाहायचं झालं तर पाव अर्धा पाऊन हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यापुढे आपल्याला जायचं आहे 1/4, 1/2, 1/2 आणि 2.5. तर 1/4 म्हणजेच काय असतो, हे एकदा अपूर्णांकामध्ये व्यवस्थित समजून घ्या. 1/4 म्हणजे असतो एक पूर्ण आणि दुसऱ्या पूर्णमधला पाव भाग. पाव भाग हा 1 पूर्ण म्हणजेच किती आहे, 1000 आहे, आणि हा पाव भाग म्हणजेच किती आहे, 250 आहे. म्हणजे मिळून हे किती होणार, 1250. हा झाला 1/4. दीड म्हणजेच काय असतो, तर 1 पूर्ण असतो आणि दुसऱ्या पूर्णमधला अर्धा भाग असतो. म्हणजेच 1 पूर्णचे 1000 आणि अर्ध्याचे 500, म्हणजेच हे किती असतात, 1500. 1/2 म्हणजे पावणे दोन म्हणजे 1 पूर्ण येतो आणि पाऊण भाग 1, 2 आणि 3. 1 पूर्ण म्हणजे 1000 आणि पाऊण म्हणजेच किती, 750. म्हणजेच हे होतात 1750. जाता जाता या शब्दाची थोडी फोड सांगून जातो तुम्हाला. पाऊणे
पावणेचा अर्थ काय होतो? पाव उणे. तर उणे म्हणजे काय? तर कमी असणे. उणे म्हणजे काय? उणे करा म्हणजेच काय? वजा करा असतं. तर पाव उणे म्हणजे पाव कमी आहेत. मग जर पावणे दोन असतील तर दोन पूर्ण व्हायला पाव उणे आहेत म्हणजे कमी आहेत, म्हणजे ते झाले पावणे दोन. बऱ्याचदा पावणे पाच म्हटलं की आपण पाच आणि पाऊन की चार आणि पाऊन यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं, पण पावणे पाच असा जर शब्द असेल, पावणे पाच म्हणजे पाच पूर्ण आहेत का नाही आहेत पाच पूर्ण, तर पाच पूर्ण होण्यासाठी पाव उणे आहेत, म्हणजे पाव भाग कमी आहे पाच पूर्ण व्हायला, म्हणून त्याला म्हणायचं पावणे पाच. असं शब्द जे आहेत ते व्यवस्थित समजून जर घेतले तर पाठ काहीच करावा लागत नाही. अगदी आपल्या संख्या मोजत असताना सुद्धा एकोणवीस एकोणतीस त्यामध्ये सुद्धा एकोणतीस असं जर म्हटलं आपण एकोणतीस, तर याचा अर्थ एकोणचा अर्थच काय होतो? एक उणे तीस व्हायला, तीस पूर्ण व्हायला एक कमी आहे. म्हणजे जी संख्यांची नामं आहेत ती नावं सुद्धा त्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला असतो. एकोणतीस म्हणजे एक उणे तीस व्हायला, तीस व्हायला एक कमी आहे. तसंच पावणे पाच पावणे आठ, तर पावणे आठ म्हटलं तर आठ पूर्ण व्हायला पाव भाग कमी, म्हणजेच ते झाले पावणे आठ. तर हे सव्वा दीड, त्यानंतर पावणे दोन अडीच. बऱ्याचदा मुलांचं यामध्ये पाठांतर नसेल तर या शब्दामध्ये कन्फ्युजन होतं, दीड आणि अडीच. जसं काहींचं लेफ्ट राईटमध्ये कन्फ्युजन होतं तसंच दीड आणि अडीचमध्ये होतं. तर यात लक्षात ठेवायला सोपी गोष्ट आहे, दीड दीड म्हणजे एक आणि अर्धा, आणि अडीच हा एक पूर्ण अजून एक पूर्ण आणि अर्धा. हे लक्षात ठेवायला, दीड म्हणजे एक आणि दोन अक्षर आहे त्यामध्ये, दीड म्हणजे एक आणि अर्धा, आणि अडीच एक पूर्ण अजून एक पूर्ण आणि अर्धा. इथं पहा तीन अक्षर आहे त्यामध्ये आणि त्याचा म्हणून तयार झाला एक पूर्ण आणि अर्धा, अडीच, दीड आणि अडीच. यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. मग इथे कन्वर्जन पाहत असताना तसंच आपल्याला वजनाचं पण पाहायचं आहे. तत्पूर्वी आपण हे लांबीचं पाहूया की अर्धापर्यंत 500 मीटर माहिती आपल्याला, पाऊन म्हणजे झाला 750 मीटर, सव्वा म्हणजे झाला 1250, एक पूर्ण 1000 चा आणि पाव 250, दीड एक पूर्ण आणि अर्धा, एक पूर्ण 1000 आणि अर्धा म्हणजेच 500. त्यानंतर पावणे दोन म्हणजे दोन पूर्ण व्हायला पाव भाग कमी, तर एक पूर्ण 1000 आणि पाऊन भाग म्हणजेच 750. अडीच अडीच म्हणजेच काय? दोन पूर्ण आणि अर्धा भाग म्हणजेच 500 मीटर. हे जसं लांबीच्या बाबतीत आहे तसंच वजनाच्या बाबतीत किलोग्रॅम आणि ग्रॅमच्या मध्ये आहे, धारकतेमध्ये लिटर आणि मिलीलिटरमध्ये हेच रिलेशन आहे. याच्यामध्ये प्रश्न तयार होताना काय होतो? पावणे 13000 ग्रॅम, पावणे 13 किंवा पावणे 13000 ग्रॅम म्हणायच्या पावणे 13 किलोग्रॅम असं आहे, आणि याचे आपल्याला समजा ग्रॅम करायचे आहेत. तर आता याचा अर्थ काय होतो? पावणे 13, एक तर माहिती आपल्याला 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम होतात. आता हे पावणे 13 आहेत म्हणजे 13 पूर्ण नाहीत तर पाव उणे आहेत, पाव कमी आहेत 13 पूर्ण व्हायला, म्हणजे 12 पूर्ण आहेत आणि पाऊन भाग आहे, म्हणजेच पाऊन माहिती आपल्याला 750 असतो, म्हणजेच 12750 ग्रॅम. हे जे कन्वर्जन आहेत हे आपल्याला तोंडी जमले पाहिजे, कारण याच्यावर जी उदाहरणं येतात ती तोंडीमध्ये येतात, ज्याच्यामध्ये आपल्याला कच्चं काम करावं लागणार आहे, लेखी करावं लागणार आहे, अशी उदाहरणं आपण पुढे पाहणार आहोत. चला जाऊयात पुढे.
त्याचे आपल्याला कच्चं काम करून सोडवायची उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये युनिट आपल्याला, एक मिनिट मी थोडं हाईट वाढवतो म्हणजे पूर्ण पेज येईल स्क्रीनमध्ये. आता याच्यामध्ये आपली जशी दशमान पद्धत आहे तशाच पद्धतीमध्ये हा सुद्धा चार्ट आहे. इथं मीटर, ग्रॅम, लिटर हे जे आहेत हे एकक स्थानी आहेत. डेका म्हणजेच दशक. डेकाचाच अर्थ दशक असा होतो म्हणजे 10 होतो. हेक्टो म्हणजेच शतक असतात आणि किलो म्हणजेच 1000 किंवा सहस्र असतात. म्हणजे दशांश अपूर्णांक आधी शिकलेले असतील तर या गोष्टी समजायला काहीच अडचण जात नाही. हे आहेत एकक, डेका म्हणजे दशक, हेक्टो म्हणजे शतक आणि किलो म्हणजे 1000. यातल्या जी काही रूपांतरं करायची आहेत परस्पर आपल्याला, ती सगळी करताना किंवा यातल्या बेरीज वजा बाक्या हे करत असताना आपल्याला या चार्टचा उपयोग होणार आहे. हे या क्रमाने जसं तुमचं एकक, दशक, शतक, 1000 पाट आहे, तसंच हे सुद्धा मीटर, डेका, हेक्टो, किलो आणि इकडं डेसी, सेंटी, मिली हे पाट असणं गरजेचं आहे. दशांश पूर्णांकात आपल्याला माहिती आहे एककापेक्षाही कमी म्हणजे दशकाचे समान 10 भाग केले तर एक भाग म्हणजे एकक असतो. तसेच एककाचे जर 10 भाग केले तर त्यातला एक भाग म्हणजे तो दशांश असतो. म्हणजे डेसी म्हणजेच दशांश असतो म्हणजेच तो 1/10 एवढा असतो. सेंटी म्हणजेच तो शतांश असतो, 1/100 एवढा. आणि मिली म्हणजेच सहस्त्रांश असतो. सहस्त्रांशचा अर्थ काय होतो, त्याचे जर 1000 समान भाग केले तर त्या 1000 समान भागांपैकी एक भाग तो म्हणजे असतो सहस्त्रांश. आता या चार्टचा उपयोग करत असताना महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे पहा कशा कामाला येणार आहेत, कारण पुढे आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये ही दशमान परिमाणे मांडायची आहेत. एक साधं उदाहरण घेतो मी की 27.43 डेकाग्रॅम. प्रश्न असा आला की 27.43 डेकाग्रॅम बरोबर किती डेसीग्रॅम. आता ही जी काही इथं मांडलेलं युनिट आहे हे तुम्हाला याच्यामध्ये जर मांडता आलं तर ज्याला बेरीज वजाबाकी येते तो कोणीही हे सोडवू शकतो. यातला की फॅक्टर काय आहे, महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर इथं जी काही संख्या दिलेली आहे ती या चार्टमध्ये व्यवस्थित मांडता येणं हे यातलं महत्त्वाचं स्किल आहे. मग हे याच्यामध्ये मांडत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हा जो पॉइंट आहे, दशांश चिन्ह आहे, हे कुणाच्या घरामध्ये पोहोचवायचं. हे दशांश चिन्ह तुम्हाला प्रॉपर यामध्ये प्लेस करता आलं की बाकीची राहिलेले जे अंक आहेत ते तुम्ही बरोबर यामध्ये मांडू शकता. मग हे युनिट कुणाचं असतं, तर जे संपूर्ण क्वांटिटीला दिलेलं युनिट आहे त्याच्या घरी हा दशांश चिन्ह आपल्याला ठेवायचं असतं. म्हणजे आता हे 27.43 डेकाग्रॅम आहेत तर हे दशांश चिन्ह हे कुणाच्या घरी जाणार आहे, डेकाच्या घरी जाणार आहे. मग डेका आहे इथे, डेकाच्या घरी दशांश चिन्ह ठेवा तुम्ही इथे. हा हे इथं दशांश चिन्ह पोहोचलं की राहिलेले अंक तुम्ही लिहून घेऊ शकता, इकडे 7, इकडे 2 आणि त्याच्या पुढे लिहायचं आहे तुम्हाला 4 आणि 3. हे 4 आणि हे 3. ज्याला हे दशांश चिन्ह त्या एककाच्या घरी ठेवता आलं त्याला यातलं आता कोणतंही कन्वर्जन करता येणं अवघड नाही. जसं की याचं आपल्याला विचारले डेसीग्रॅम, तर आता दशांश चिन्ह कुणाच्या घरी न्यायचं आहे, आपल्याला डेसीच्या घरी घेऊन जायचं. म्हणजे हे दशांश चिन्ह डेसीच्या घरी जाणार का, तर आपल्याला उत्तर जे आहे ते डेसीग्रॅममध्ये हवं आहे. म्हणजेच किती होतील ते, मग 2743 डेसीग्रॅम. 2743 डेसीग्रॅम हे झालं त्याचं कन्वर्जन.
असं कोणतंही विचारलं तरी आपण या चार्टचा उपयोग करून ते आपण मांडू शकतो. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे हे युनिट्स वाचता आले पाहिजेत. खाली एक मी खालच्या चार्टमध्ये आता एक क्वांटिटी लिहिणार आहे आणि त्याच्यावरून आपण एकच क्वांटिटी वेगवेगळ्या प्रकारे सांगणार आहोत. इथं मी लिहितो एक आता इथे काहीतरी लिहिलेले आहेत. आता एक तर माहिती आपल्याला हे मध्ये जे आहेत मीटर ग्रॅम लिटर हे आहेत एकक स्थानी आहेत. ओके, म्हणजे याचा जर विचार केला तर यात 4 किलोग्रॅम आहेत, 3 हेक्टोग्रॅम आहेत, हेक्टो म्हणजे शतक आहेत. अगदी नोटांमध्ये विचार केला तर 1000 च्या 4 नोटा आहेत इथे या. हेक्टो म्हणजे 100, 100 च्या 3 नोटा आहेत. डेका म्हणजेच दशक आहे, दशक काहीच नाही, 0 आहेत. एककात आहेत 6 डेसी 4 सेंटी 3. मग ही कोणतीही क्वांटिटी दिलेली असेल तरी हिचं वाचन करताना हे एवढे हे म्हणजेच काय आहेत. जर आपण पॉईंट इथे ठेवला सेंटीच्या घरी तर हे काय होणार आहेत 430643 सेंटीग्रॅम आहेत. हे म्हणजे किती ग्रॅम आहेत असं जर विचारलं तर आपल्याला विचारलेल्या उत्तराला एकक काय आहे एवढं समजलं की पॉईंट त्याच्या घरी ठेवायचं, एवढं लक्षात ठेवायचं. ग्रॅम विचारले तर काय करणार, पॉईंट ग्रॅमच्या घरी, आणि मग काय होणार 4306.43 ग्रॅम पॉईंट ग्रॅमच्या घरी. तर हे म्हणजेच किती हेक्टोग्रॅम असं विचारलं तर हेक्टोग्रॅम विचारलं असेल तर पॉईंट ठेवायचा आहे हेक्टोच्या घरी. समजा आपण हे जे उदाहरण आहे बरोबर किती हेक्टोग्रॅम असं आपल्याला विचारलं आहे, म्हणजेच दशांश चिन्ह आपण कुठे ठेवणार आहेत, हेक्टोच्या घरी ठेवणार. इथे हेक्टोच्या घरी दशांश चिन्ह ठेवल्यावर हे काय होईल 43.0643 आणि दशांश चिन्हानंतर एवढे अंक आले म्हणून घाबरून जायचं नाही. असे सुद्धा पर्याय असतात, असे पण प्रश्न यापूर्वी विचारले गेलेले आहेत. आपण पुढे जो काही सराव करणार आहे त्यामध्ये आत्तापर्यंत या घटकावर जे जे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते सगळे प्रश्न आपण सोडवणार आहोत, जेणेकरून या घटकाची आपली पूर्ण तयारी होईल. अजून एक उदाहरण घेऊया यामध्ये 43.698 डेकाग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम असं विचारलं आहे. समजा आपल्याला दिलेली जी क्वांटिटी आहे ती आहे डेकामध्ये, त्यामुळं ही क्वांटिटी मांडत असताना दशांश चिन्ह कुणाच्या घरामध्ये ठेवायचे, डेकाच्या घरामध्ये ठेवायचे. हे इथे डेका, इथं आपलं दशांश चिन्ह, त्याचे आहे आधी आहेत 3 आणि 4, हे 3 हे 4, त्याच्या पुढे आहेत 6 9 8, हे 6 9 आणि 8. आता आपल्याला दिलेली क्वांटिटी होती डेकामध्ये, उत्तर कशामध्ये विचारलंय, किलोमध्ये विचारलेलं आहे. म्हणजे दशांश चिन्हाला कुणाच्या घरी घेऊन जायचं, आपल्याला किलोच्या घरी घेऊन जायचं. हे दशांश चिन्ह जे आहे याला इथून कुठे घेऊन जाणार आहे, आपण किलोच्या घरी घेऊन जाणार आहे. किलोमध्ये काय आहे, काहीच नाही, म्हणजे 0 आहेत. झालं, म्हणजे यात पाठ काहीच करावं लागत नाही, यात तुम्ही डायरेक्ट सांगू शकता. आता दशांश चिन्ह जर किलोच्या घरी गेलं आहे तर हे किती झाले, 0.43698 किलोग्रॅम. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो किंवा असं विचारलं एकदम की 43 सेंटीग्रॅम म्हणजे किती डेकाग्रॅम, तर आपलं कन्फ्युजन होतं आणि मग कितीने भागायचं किंवा कितीने गुणायचं, हे म्हणजे किती हजार का एक डेका म्हणजे किती, हे पाठ करत बसलो तर नक्कीच तिथं आपण कन्फ्यूज होतो. तेच जर आपण या चार्टमध्ये मांडलं तर इथं कन्फ्यूज काहीही आपण होत नाही. फक्त यातला की फॅक्टर मी पुन्हा पुन्हा सांगतोय की पॉइंट जो आहे हा कुणाच्या घरी ठेवायचा असतो, तर डेकाच्या घरी ठेवायचा. का, तर याला एकक डेका आहे.
इथे हे 43.0643 हा पॉइंट इथे आहे. हा पॉइंट कुणाचं प्रतिनिधित्व करतो, तर हेक्टोचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे हा पॉइंट कुणाच्या घरी असतो, हेक्टोचा. तर या घटकावर विचारल्या गेलेले काही प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यातले सुरुवातीचे दोन प्रश्न आत्ता घेऊया. प्रश्न काय आहे, 480 सेंटीमीटर बरोबर किती डेका मीटर, आणि खाली पर्याय पण दिलेले आहेत. आता पर्याय जे आहेत ते सगळे आपल्याला सगळीकडे 48 तर दिसत आहेत. फक्त प्रश्न काय, आता पॉइंट कोणाच्या घरी पोहोचवायचा. पण हे इतकं सोपं आहे, पहा हे 480 सेंटीमीटर. आता तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये तर पॉइंट नाहीच आहे, मग कुठं ठेवायचा पॉइंट. तर हे 480 सेंटीमीटर म्हणजेच हे 480 आहेत, आणि पॉइंट कुठे आहे, शेवटी आहे, तो असतोच. प्रत्येक संख्येमध्ये दशांश चिन्ह हे असतं. 480 पॉइंट जर मी शून्य लिहिलं तर याची किंमत काही बदलणार आहे का, अजिबात नाही. म्हणजेच हे 480 सेंटीमीटर किंवा 480.0 सेंटीमीटर. आता याचं एकक काय आहे, सेंटी आहे. म्हणजे हे दशांश चिन्ह कुणाच्या घरी ठेवायचं, आपल्याला सेंटीच्या घरी ठेवायचं. तर हा सेंटीच्या इथे दशांश चिन्ह ठेवलं. आता काय राहिले, 084 हे इथे लिहून घ्या, 084 झालं. आता याच्यावरून आपल्याला काहीही विचारू द्या, म्हणजे ग्रॅम विचारू द्या किंवा हेक्टो विचारू द्या किंवा मिलीग्रॅम विचारू द्या, याच्यामध्ये गोंधळून जायचं कारण नाही. फक्त आता पाहिजे काय आपल्याला प्रश्नामध्ये, की आपल्याला विचारलंय काय, डेका मीटर विचारलेले आहेत. म्हणजेच दशांश चिन्ह आपल्याला आता कुणाच्या घरी घेऊन जायचं आहे, डेकाच्या घरी दशांश चिन्ह घेऊन जायचंय. हे इथं असणार दशांश चिन्ह याला आपण नेणार डेकाच्या घरी. हा ॲरो मी तुम्हाला कळावा म्हणून करतोय, आणि हा अख्खा चार्ट एकदा पाठ झाला तुमचा, की हे एवढं काही आखत वगैरे. प्रश्नपत्रिकेमध्ये डायरेक्ट तिथल्या तिथे तुम्ही इकडे डेसी सेंटीमिली, डावीकडे डेका हेक्टो किलो लिहून त्याखाली जिथं पॉईंट द्यायचं आहे तिथे देऊन ते सोडवू शकता. हे दशांश चिन्ह आपण नेलं डेकाच्या घरी. आता डेकामध्ये काही आहेत का, नाही आहेत. काही नाही आहे म्हणजे शून्य आहेत. मग काय झालं पहा, आपलं 0.480 म्हणजेच किती झाले, हे 0.480. आता दशांश चिन्ह शिकत, दशांश अपूर्णांक शिकत असताना तुम्ही पाहिलं असेल, तर दशांश चिन्हानंतर याच्या पुढे मी कितीही शून्य लिहिले तरी सुद्धा याची किंमत बदलत नसते. त्यामुळे शून्य हा इथे असला काय किंवा नसला काय, काही फरक पडत नाही. म्हणजेच काय झाले, हे 0.48 डेका मीटर झाले. 0.48 डेका मीटर हा पर्याय आहे आपला, पर्याय क्रमांक 2, 0.48 मीटर. असाच एक विचारला गेलेला प्रश्न, आणि ज्यात आता आपल्याला क्रिया करायची आहे, वजाबाकी विचारलेली आहे. आणि वजाबाकी विचारून एकक जे आहे ते परत वेगळ्या याच्यामध्ये विचारलेलं आहे. मग पहा याच्यामध्ये असणार पहिलं म्हणजे आहेत 35 किलोग्रॅम. 35 किलोग्रॅम वजा 650 ग्रॅम बरोबर किती ग्रॅम होतात. आपण सोपी सोपी उदाहरणं आधी घेतोय, नंतर आपण हळूहळू काठिण्य पातळी वाढवत जाणार आहोत. तर यामध्ये 35 किलोग्रॅम आहेत, पॉइंट कुठे आहे, तर 35 आहेत म्हणजेच ते काय आहेत, 35.0 आहेत. तर मग आता पॉइंट असणार आहे किलोग्रॅमच्या घरी, हा किलोच्या घरी पॉइंट, आणि 35 आहेत म्हणजेच इथं 5 येईल, त्याच्या मागे 3 येईल इकडे. पुढे काही नाही म्हणजे पुढे आहेत 0, 0, 0. हे 650 ग्रॅम आहेत. 650 ग्रॅम म्हणजेच 650.0 आहेत. आणि हा पॉइंट जो आहे दशांश चिन्ह, हे कुणाच्या घरी आहे, ग्रॅमच्या घरी आहे. हे ग्रॅमच्या घरी ठेवा. त्याच्या आधी चालल्या 0, 5 आणि 6, आणि यांची करायची आपल्याला वजाबाकी. आता यात पॉइंटचा कोणताही विचार करू नका, आपल्याला आपण त्याला त्याच्या त्याच्या घरी ठेवलेले आहेत.
मुळात आपण डायरेक्ट वजाबाकी करणार आहोत, जसे की हे आहेत 35,000 आणि त्यामधून आपल्याला वजा करायचे 650. तर नेहमीप्रमाणे आपली वजाबाकी करायची, शून्य, इथं काही नाही, इथे काही नाही, इथे गेलं, इथे राहिले 4, झाले 10, राहिले 9, इथे झाले 10. तर 10 मधून 5, 5, 9 वजा 6, 3, हे 4 आहे असे, आणि हा 3 आहे असा. आता आपल्याला उत्तर जे विचारलेलं आहे ते कशामध्ये विचारलेलं आहे, बरोबर किती किलोग्रॅम विचारले, म्हणजे पॉइंट कुणाच्या घरी ठेवायचा, किलोच्या घरी पॉइंट असणार आहे, म्हणजे हे झाले 34 किलोग्रॅम, म्हणजे 34.350 किलोग्रॅम किंवा 34 किलोग्रॅम 350 ग्रॅम या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. समजा हेच उत्तर आपल्याला डेकाग्रॅममध्ये विचारलं असतं तर आपण काय केलं असतं, हा पॉइंट इथं किलोमध्ये न ठेवता इथं डेकाच्या घरी ठेवला असता आणि ते झाले असते 3,435 डेकाग्रॅम झाले असते. म्हणजे याचा फायदा असा होतो की आपल्याला यांची एकक सगळ्यांची बदलत बसावी लागत नाहीत, हे फक्त याच्या आठमध्ये मांडलं आणि शेवटी जे उत्तर आले, जे काही एककामध्ये आपल्याला उत्तर विचारलं असेल त्या एककाच्या घरी नेऊन दशांश चिन्ह ठेवायचं, एवढा सोपा हा प्रकार आहे. चला आणखी एक उदाहरण पाहूया आपण. काय पहा प्रश्न, 8 किलोग्रॅम आणि 75 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम. आता बऱ्याचदा असं वाटून जातं आपल्याला की 8 पॉइंट लगेच 7.5 असं लिहून टाकतो आपण किलोग्रॅम, पण हे तसं नाही. 8 किलोग्रॅम म्हणजेच हे 8.0 आहेत, 75 ग्रॅम म्हणजेच हे 75.0 ग्रॅम आहेत. ओके, आता पहिल्यांदा ह्या किलोग्रॅमला आपण यामध्ये मांडूया. तर 8.0 हा पॉइंट कुणाच्या घरी द्यायचा आहे, आपल्याला किलोग्रॅमच्या घरी द्यायचा आहे. किलोग्रॅमच्या घरी हा पॉइंट ठेवला, इकडे आहे 8 आणि पुढे जे काही ते शून्य असतील सगळे. पुढे आहेत 75 ग्रॅम, 75 म्हणजेच 75.0 आणि हे दशांश चिन्ह कुठे असणार आहे, ग्रॅमच्या घरी. हे ग्रॅमच्या घरी दशांश चिन्ह आणि मागचे 5 आणि 7 हे असे. आता दशांश चिन्ह विसरायचं आणि यांची सरळ बेरीज करायची, हे 5, हे 7, हा 0 आणि हे 8. आता आपल्याला उत्तर जे विचारलं आहे ते कशामध्ये विचारलंय, किलोग्रॅममध्ये विचारलेलं आहे. म्हणजे दशांश चिन्ह आपल्याला कुणाच्या घरी द्यायचं, आता किलोच्या घरी दशांश चिन्ह द्यायचं. हे झाले आपले किलोग्रॅम, किती झाले, 8.0750 किलोग्रॅम. इथपर्यंत लक्षात आलं असेल सगळ्यांच्या की या चार्टमध्ये आपण जर ते मांडलं तर आपल्याला हे जे काही कन्वर्जन आहे ते किती सोपे जातात. ते एक शेवटचं उदाहरण पाहूया आजचं, आणि हे जी काही उदाहरणं आहेत या सगळ्यांची PDF मी तुम्हाला शेवटच्या दिवशी शेअर करणार आहे, या सर्व उदाहरणांची, की ती तुम्हाला नंतर तुमच्या रेफरन्ससाठी कामाला येईल. आता पहा इथं किती मोठं उदाहरण दिसायला दिसतंय की 8.0.08 किलोग्रॅम अधिक 0.6 ग्रॅम वजा 225 मिलीग्रॅम बरोबर किती ग्रॅम. इथं किलोग्रॅम आहेत, इथं ग्रॅम आहेत, त्यातून मिलीग्रॅम वजा करायचेत आणि उत्तर आपल्याला ग्रॅममध्ये विचारलंय. यात कुठेही गोंधळून जायचं काम नाही आहे, अतिशय सोपं आहे. फक्त या गोष्टी आपल्याला यात मांडता आल्या की हे उदाहरण सुटलं. पहिल्यांदा पहा, हे किलोग्रॅम आहेत म्हणजे ही जी क्वांटिटी आहे ही आपल्याला यातलं जे दशांश चिन्ह आहे हे किलोच्या घरी ठेवायचं आहे. हे इथे ठेवलं, हे 0, हे पुढचं 0 आणि 8, हे काय झाले, 0.08 किलोग्रॅम का दशांश चिन्ह किलोच्या घरी आहे. अधिक 0.6 ग्रॅम म्हणजे हे दशांश चिन्ह कुणाच्या घरी ठेवायचे, ग्रॅमच्या घरी ठेवायचे. ग्रॅमच्या घरी ठेवलं, 0 इकडे आहे
आणि 6 इकडे आहे. यांची सुरुवातीला आपल्याला करायला लावलेली आहे बेरीज. यांची आधी बेरीज करून घेऊया. हे 6 इथं वर काही नाही म्हणजे हे सगळे शून्य असतात. हा 0, हा 8, हा पण 0, हा पण 0 इकडे. आता यामधून आपल्याला 225 मिलीग्रॅम वजा करायचे आहेत. आता 225 काय आहेत? मिलीग्रॅम आहेत. तर 225 मिलीग्रॅम म्हणजेच ते काय आहेत? 225.0 मिलीग्रॅम आहेत. यातला पॉईंट कुणाच्या घरी जाणार आहे? मिलीच्या घरी. तर हा मिलीच्या घरी पॉईंट आणि किती आहेत? 225 म्हणजे 5, 2, 2. आता यांची करायची आहे आपल्याला वजा. बाकी इकडे काही नाही म्हणजे इकडे आहेत 0, इकडे पण आहेत 0. आता यामध्ये इतर कोणताही विचार न करता रेग्युलर आपली वजाबाकी करायची आहे. इथे पहा, जात नाही जात नाही. इथे राहिले 5, इथे झाले 10, राहिले 9, इथे झाले 10. 10तून 5 गेले, राहिले 5. 9मधून 2 गेले, राहिले 7. 6तून 2 गेले, राहिले 4. 0, 0. 8मधून 0 गेले, राहिले 8. हे आता आपलं फायनल उत्तर रेडी आहे. फक्त याच्यामध्ये आता आपल्याला दशांश चिन्ह प्लेस करायचं आहे. उत्तर विचारताना काय विचारलंय? किती ग्रॅम, ग्रॅम विचारलेले आहेत. त्यामुळे आपलं दशांश चिन्ह कुणाच्या घरी असणार आहे? ग्रॅमच्या घरी असणार आहे. तर हे आहे ग्रॅमचं घर. इथं दशांश चिन्ह ठेवलं की आपलं याचं उत्तर आलं किती? 80.475 ग्रॅम. 80.475 ग्रॅम. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल. धन्यवाद सर. तसं पाहिलं तर हा फारच सोपा टॉपिक आहे आणि याच्यासाठी 3 दिवस म्हणजे भरपूर झाले आपल्याला. कारण आजही आपलं बेसिक बऱ्यापैकी याचं झालेलं आहे, परस्पर रूपांतर झालेलं आहे. उद्या आपण शाब्दिक उदाहरणं पाहूयात. आणि एक काम करूया, आज माझा नंबर तुम्हाला ग्रुपला शेअर करून ठेवतील मॅडम. तुमच्या जर काही शंका असतील या घटकावर आधारित तर तुम्ही पर्सनली माझ्या त्या नंबरला आज पाठवून देऊ शकता. आज पाठवा, उद्या पाठवा. त्या उद्याच्या आणि परवाच्या आपल्या ऑनलाईन तासिकेमध्ये त्या सगळ्या सोडून दिल्या जातील. त्यामुळे तुम्हाला जर काही अडचण असेल या घटकाशी संबंधित, कोणताही प्रश्न असेल, तर तो तुम्ही मला पर्सनली पाठवू शकता. तो आपण उद्या आणि परवाच्या तासिकांमध्ये सोडवूया. आजसाठी आपण इथेच थांबूया. थँक्यू पुन्हा एकदा सगळ्यांना. हॅपी न्यू इयर. धन्यवाद सर. सरांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं आहे पहा आपल्याला. त्याचप्रमाणे रवी भापकर सर, डॉक्टर पवार बाबासाहेब सर यांनाही धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण इथे थांबूया. धन्यवाद सर्वांना.